मात्र सुरुवात केली जात आहे एक चेंडू आणि दोन धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आणि दोन धावा दाऊफलकर लागले आहेत अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला बघायला मिळतोय चेंडू आणि फळी मधलं रंगलेले आहेत कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे परंतु चांगलं क्रिकेट यावेळीच आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द अर्थात आपण पाहू शकाल विशाल पॅक टू दाऊट गॉम थँक्यू सो मच यावेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अखिल घरत मात्र एक दिग्गज खेळाडूंमधला पाहू शकाल या खेळाडूची देखील चर्चा सातत्य पूर्ण राहिली आहे आज तो खेळाडू अखिल घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन चेंडू आणि दोन गावात अफ्फल करतील लागल्या जात आहेत आमच्या समवेत स्वजित चौधरी आपल्याला पाहायला मिळतील तर एका बाजूला आपण पाहतोय रुतेश हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमसाई स्पोर्ट्स ची टीम मात्र लाईव्ह कव्हर करत असताना या स्पर्धेला अतिशय चांगला क्रिकेट मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलं आहे जाऊया मॅच कडे जिथे दोन चेंडू आणि दोन धावा सुमूथ गोलंदाजी मार्ग नॉन नॉनसा एंड ला आपण पाहतोय जो सलामीर फलंदाज आला होता परंतु त्याच्यापूर्वीच डाऊन चा फलंदाज पूर्वी आला अखिल घरत आणि ज्याला मात्र पहिला चेंडू खेळण्याची चे संधी मिळाली तीन चेंडू आणि तीन धावा अगदी सावध सुरुवात करत असताना अखिल घरत कारण महत्वाचा विकेट बाद झाल्यानंतर त्याला जबाबदारी आहे जबाबदारीचं ओझ पेलत मात्र आपण पाहतोय एक अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करावी लागेल ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू आणि तीन धावा त्या लागल्या जातात सलग चा तीन दिवसांचा हा थरा तीन दिवसांचा रणसंग्राम केपीएल आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये अगदी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेरून मनमुरा आनंद घेत आहेत चौधरी इन ऍक्शन मध्ये चांगले हार्ड इटर फलंदाज म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहिलंय याच क्रिकेटच्या क्षेत्रामधून अगदी दोस्तीचा राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं परंतु आता इंजुरीमुळे आता स्वतः संघ मालक आहेत परंतु क्रिकेटचा त्यांचा आनंद हा मोह हो काही त्यांना असा झालाय जिथून चांगला चेंडू पडतोय चांगले फटके येतात त्यांची प्रतिक्रिया ते व्यक्त करतात हेच तर खरं क्रिकेटचं वेळ आहे जाऊया या मॅच कडे जिथे नवसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर आतापर्यंत पाच चेंडू आणि तीन धावा अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आत मध्ये चालू आहे गोलंदाजी मार्कर सुमोद ज्याच्याकडे कर्णधार पद हाती सोपवलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी विश्वास सार्थ ठरवलाय गोलंदाज तयार यावेळी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पाच पाच खेळ बघायला मिळाला की काय माधे फलंदाज आहे हे विसर पडला की काय आणि आपण पाहू शकाल हा चेंडू मात्र नो बघायला मिळाला नो प्लस येणारा चेंडू फ्री हिट बघा नीट कारण येतोय ही फ्री हिट दोन हजार सात ला अमलात अंमलात आणलेला गेलेला हा नियम जर आपण पाहिला तर आज खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर रीतीनं फ्री हिट गोलंदाजाने केलेली चुकी त्याला पुन्हा माग कुठेतरी पनिश करेल या अनुषंगाने मात्र फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय संख्या जाऊन पोहोचते फलकावरती म्हणजे चार हीट सा सा दाव या वेळेस ती हिटचा चेंडू आहे क्षेत्रक्षक अगदी खाली धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून देखील एक मिळेल षटक क्रमांक एक चा खेळ संपलाय जिथे पाच धावा धाव फलक्या लागल्या जात आहेत घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे अमर यांना थँक्यू सो मच वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेलं तमाम क्रिकेट रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत आपण बघत आहात केळवा प्रीमियर लीग वीस ओनर्स असोसिएशन ऑफ केळवे प्रेझेंट के चा थरार आणि अगदी पहिला दिवस जाऊ या मॅच कडे जिथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी मार्क वर यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका बऱ्याच काळ हवे क्षेत्रक्षक खाली आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटलाय परंतु ते धावची संधी होती परंतु आपण पाहतोय दोन्ही बाजूने कुठेतरी फलंदाजाला संधी मिळाली एकतर रनआउट मध्ये अखिल बाद झाला असता आणि कॅच जर पकडला असता तर खऱ्या अर्थानं साहिल याला बरतावं लागलं असतं दुसऱ्या चेंडूचा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला जिथे आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच एक आणि पहिल्या चेंडूवर तब्बल दोन धावा मिळाल्या दावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच फलकावरती सात धावा एका बाजूला साहिल तीन चेंडू मागे पाच वरती खेळतोय तर एका बाजूला पण पाहतोय महेश गोलंदाजी मार्गवर राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा हो यावेळीस मात्र चेंज ऑफ द पेस खऱ्या अर्थानं बोटातील कौशल्य वापरलं गेलं चेंडूला थोडासा वेग कमी दिला आणि बाउन्सर स्लोवनचा चेंडू पाहायला मिळाला दोन चेंडू आणि सात धावा सेव्हन स्कोर कार्ड वरती भारताचा माजी कर्णधार तिन्ही आयसीसी इव्हेंटच्या ट्रॉफी जिंकून देणारा खेळाडू महेंद्रसिंग मानसिंग धोनी आपल्याला पाहायला मिळत आहेत चोवीस सप्टेंबर दोन हजार सात टी ट्वेंटी वर्ल्ड कप चॅम्पियन्स टीम बघायला मिळाली ती म्हणजेच इंडिया त्यानंतर दोन एप्रिल दोन हजार अकरा वर्ल्ड कप त्यानंतर दोन हजार तेरा चा काळ आणि आपण पाहतोय इंग्लंडला मात्र खऱ्या अर्थानं नतमस्तक भाग लावलं अर्थात आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही इव्हेंटच्या ट्रॉफ्या परंतु आज आपण जर पाहिलं खऱ्या अर्थाने इंडिया क्रिकेट देखील खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळालं कालच्या दिवसात जर आपण पाहिलं परवाच्या दिवसात आपण पाहिलं सुपर ओव्हरचा थरार खऱ्या अर्थानं आज लेदर क्रिकेटला देखील चांगला क्रेज मिळतोय आणि त्याच अनुषंगाने टेनिस क्रिकेटचे दिवस देखील सुखाचे आले यावेळेस पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक खाली इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपलाय विकेट च पतन साहिल बॅक टू दरगाव कॉंग यू सो मच so प्रभू रामचंद्रांना मात्र इथे स्मरण करत आमचे डिझर ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात येणारा बावीस जानेवारी हा भारतासाठी दिवाळीचा सण असेल असं नरेंद्र मोदी यांनी मात्र घोषित केलं की बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये झालेलं मंदिर ज्याची प्राण प्रतिष्ठा हे मात्र खऱ्या अर्थानं ओपनिंग सेरेमनी आपल्याला बघायला मिळेल आणि प्रत्येक भारतवासीला ज्यांनी आव्हान दिलंय की एकतरी दिवा त्या संध्याकाळी लावा चेंडू बऱ्याच कळावेत क्षेत्रक्षक स्वतः खाली इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन महेश लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कॉम तर यावेळी जर आपण पाहिलं तर हॅट्रिकचा चेंडू पाच चेंडून मागे अवघ्या दोन दावा खर्च केल्यात आणि मात्र आता हॅट्रिक वरती पोहोचतोय नॉन्स ट्रॅकिंग एंडला अखिल घरत हे मात्र फलंदाज आहेत आणि अगदी नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आशिष आणि आशिष मात्र कुठल्या रीतीने खेळ साकारेल हे देखील तेवढीच महत्वपूर्ण भूमिका असेल गोलंदाज तयार यावेळी सॉफ्टवेअर रिटर्न केलाय इथे आपण पाहतोय समन्वय अगदी व्यवस्थित आणि या दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या तीन पूर्णांक पन्नास ची गाठत सात वरती स्थिर होत घेऊया घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला यस येस हॅलो धन्यवाद थँक्यू डी साहेब तर जाऊया मॅच कडे जिथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होईल आणि गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय सुमोद करणधार पद यांच्या हाती आहे एक चांगल्या तिचा मात्र अष्टपैलू खेळाडू चला प्लीज मॅच चालू करायचा वेळ जास्त जातोय यानंतर देखील एक महत्वपूर्ण सामना आपल्याला खेळवायचा आहे सगळेच सामने अगदी महत्वाचे आहेत आजच्या दिवसातल्या सहा सामन्यांचा शेड्यूल आज आपल्याला कोलॅप्स करायचं काही कमालीचा चेंडू हाताळला सुमोधनं अखिल घरात सारखा फलंदाज देखील समोर असला तरी देखील काय झालं मी देखील माझ्या संघाचा महत्वपूर्ण असा गोलंदाज आहे परंतु अखिलला देखील स्वतःची अबिलिटी सिद्ध करावी लागेल अखिलकडे चांगली स्किल आहे अखिलकडे चांगले फटके आहेत ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सज्ज करावे लागतील शोधावे लागतील की फॅक्टर फलंदाज म्हणून अखिल आहे यावेळेस चेंडू अगदी कारपेटला कार्पेटला रोल करतोय गुदगुल्या करत मात्र चेंडू समोरच्या दिशेनं खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहतोय प्रफुल यांच्याकडून मात्र क्षेत्रक्षण झालं डाऊसंख्या जर आपण पाहिली तर इथून एक मिळाली सिंगल डबल कडे मात्र सध्याचा स्कोर कार्ड अग्रेसर झालाय गोलंदाजी करत असताना संघर्ष या संघाने चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये दे देखील केली परंतु बॅटिंग करत असताना थोडस चाच पडलं बॉलिंग अटॅक हा त्यांचा अगदी त्यांची ताकद आहे आपण पाहू शकाल आणि तिसऱ्या षटकातला सुरुवात झालाय जिथे दोन चेंडू देखील फेकून झालेत आठ डावा दाव फलकावरती आहेत काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहू शकाल संघर्ष हा संघ पाहायला मिळतोय स्वजित चौधरी यांचा तर एका बाजूला आपण पाहू शकाल बॅटिंग करणारा संघ अर्थातच केळवे स्ट्रायकर्स स्वप्नीलजी पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल म्हणजेच दोन धुरंधर संघ एकमेकांसमोर आहेत इथून कुणाला मात्र विजय कट केलाय शॉटमॅनला मात्र क्षेत्रक्षक आहेत परंतु आपण पाहू शकाल दोघांमधला समन्वय यश नो आणि वेट या तंत्रावरती क्रिकेट खेळलं जातं चेंडू मात्र डॉट येतोय तिसऱ्या षटकाला अवघ्या सुरुवात झालाय अगदी आपण पाहतोय सहा षटकांचं मध्य आलाय परंतु धावसंख्या अजून सिंगल डिजिट मध्ये धावा जाऊन पोहोचतात फलकावरती त्या म्हणजेच आठ या धावसंख्येवरती अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जाऊया माझ कडे आठ धावा दाव फलकावरती आहेत चेंडू क्रमांक चार यावेळी सुमोद यांचा चेंडू हा देखील चांगला राहिला इथे मात्र आपण पाहतो डायरेक्ट हिट जर तर राखील घर त्यांना परतावं लागलं असतं परंतु इथून सिंगल मिळाली चार चेंडू आणि नऊ धावा हेबे थेंबे तळेसाचे हा प्रयत्न सध्याचा चालू झालाय इथून तुम्हाला एक मध्ये मोठी पावसाची सर आणावी लागेल धावा जर जमवायच्या असतील तर त्या अशाच बोलून होणार नाही तुम्हाला त्याच्यामागे कशमकश मेहनत आहे त्याच्या मागे तुम्हाला मेहनत करावी लागेल या अनुषंगाने आता मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे नऊ धावा दौफलक्यावरती असतील आणि तीन गडी पाहत अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार पंचांचा सिग्नल येतोय की येस हा चेंडू खराब असेल वाईट चेंडूने मात्र इथे आपण पाहू शकाल सुरुवात केली जाते या पाचव्या चेंडूची चार चेंडू आतापर्यंत चांगले राहिले अगदी आपण पाहतोय या तिसऱ्या षटकात शेवटच्या दोन चेंडूंच्या अखेराचा खेळ बाकी असताना दहा धावा लागल्या म्हणजेच येणारे दोन चेंडू महत्वाचे सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट केलाय षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसर इकडे अगदी समाप्तीवर येण्यास एक चेंडू दूर आणि आतापर्यंत अकरा धाबा फलकावरती आहेत संध क्रिकेट मैदानाच्या मध्ये बॅटिंग करणारा संघ गोलंदाजी करणारा संघ संधी देत नाहीयेत मोठे फटके शोधण्यासाठी आणि यावेळी तेच बघायला मिळालं गोलंदाज तयार यावेळी हा चेंडू शरीरापासून दूर पंचांनी मात्र दोन हात समांतर केलेत अर्थात आ चेंडू वाईट असेल धावसंख्या एक ने आकार घेत जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच बारा चांगली गोलंदाजी मात्र हाताळली होती परंतु तदनंतर थोडासा विचार विनिमय भंग झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर व्हाईट चेंडूचा भरणा आला हा चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ दीक ऍट पॉईंट ला खेळाडू मात्र आहेत तिथून जर आपण पाहिलं क्षेत्रक्षण होईल धावसंख्या दोन मिळतील आणि या दोन धाव्यांनी मात्र धावफुलक जर आपण पाहिलं तर पुढे सरकेल ते म्हणजे चौदा या धावसंख्येवरती तीन षटकांचा खेळ संपलाय घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला चौदा थँक्यू सो मच वेलकम बॅक तीन षटकांचा खेळ जिथे संपला आणि तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे चौदा या धावफलकावरती वरती अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळतं आता मात्र जर आपण पाहिलं तर थोडस गिअर करावी लागेल गाडी सध्या तुमची डबल टॉप मध्ये आहे इथून तुम्हाला मात्र चौथा गिअर मात्र निश्चित स्वरूपात हाकावा लागेल अन्यथा मात्र इथून तुमची गाडी वरती चढणार नाही ज्या अनुषंगाने बघायला जाते ज्या वेळी फटका बऱ्याच काळ हवेत क्षेत्रक्षक खाली आणि इथे मात्र मिस जज गुड जज अँड गुड कॅच ही तुमची क्वालिटी असायला हवी इथून आपण पाहतो मिस जज अँड कॅच ड्रॉप अशी स्टोरी बघायला मिळाली धावसंख्या दोन मिळाल्या आणि या दोन भावांनी मात्र दावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच सोळावरती सोळा धावा दौफलकावरती आहेत आपण पाहू शकाल अतिशय सुंदर क्रिकेट चौथ्या षटकाचा खेळ देखील चालू झालाय जिथे मात्र धावांचा ओघ येणं थांबलाय पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं सिंगल मात्र मिळाली सेव्हन्टीन ऑन दी कार्ड सतरा धावा धावफलकावरती भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत यांची आठवण करून देणार क्रमांक सतरा रिषभ पंतच्या आयुष्यानं मात्र शिकवलं की करोडाच्या गाड्या आणि धन दौलत महत्वाची नसून माणूस की हे ना तर खूप महत्वाची आहे ज्या वेळेला रिषभ पंत यांचं ऍक्सिडेंट झालं आणि त्याच ऍक्सिडेंट मध्ये मात्र रिषभ पतने आयुष्यातला एक महत्वाचा धडा शिकला की माणसं कमवता आली पाहिजे पैसा ऐश्वर्य असून काही होत नाही मी देखील करोडपती होतो माझ्या बाजूने करोडाच्या गाड्या गेल्या परंतु कोणीही मदतीला आला नाही तिथे मात्र एका टेम्पो चालकानं साथ दिली म्हणून मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त माणसं कमवा पैसा हे सगळं ऐश्वर्य येणंच आहे परंतु तुम्हाला माणुसकीचं लेबल हे तुमच्याकडे असणं गरजेची भूमिका आहे जाऊया माझ्याकडे जिथे दौसंख्या फलक्यावर जाऊन पोहोचते ते म्हणजेच सत्रावरती आणि आपण पाहू शकाल तीन गडी बाद झालेत आमचे परम मित्र डीजे अमर अगदी मात्र आपण पाहू शकाल सातत्याने मात्र ते आमच्या समालोचनाला प्रेम देत असतात त्यांचा देखील आम्ही करतोय हार्दिक स्वागत आमचा आवाज तुम्ही ऐकताय आणि खऱ्या अर्थानं आता समालोचन आणि संगीत कक्ष हे आता प्रेमाचं नातं बनलंय जिथे जिथे समालोचक असतात तिथे मात्र प्रथमत शिक करतात की साऊंड क्वालिटी कोणाची आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माकुन सर म्हटलं की आता डीजे अमर हे मात्र नातं बनलं गेलेलं आहे फलंदाज बाग त्याला गाऊट आणि पण च ऐकूया डीजे अमर यांना जाऊया या मॅच कडे जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेश याने देखील प्रभावी केलं फक्त सुमोध म्हणून चालणार नाही सहा गड सहा धावा देऊन तीन गडी बाद या देखील गोलंदाजाने केलेत म्हणजेच ऑलराऊंडर परफॉर्मन्स दोन गोलंदाजांकडे आहे या आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळा क्षेत्र चक दिली आणि आपण पाहू शकाल झेल टिपला जाईल का गुड जज अँड क्वालिटी कॅच कॉन दादा पाटील दादा पाटील यू सो मच वेलकम बॅक पुन्हा एकदा मात्र आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या माकुडसर नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आपण बघत आहात केपीएलचा हा थरार ऑनर्स असोसिएशन ऑफ केळवे प्रेझेंट के पी एल चा दोन हजार चोवीस थरार ओमसाई स्पोर्ट ची एंटायर टीम डीजे अमर अंपायर्स कमेंटेटर सगळ्यांनी मात्र महत्वाचं योगदान दिलं आणि या स्पर्धेला मात्र आता फुलून आलेला रंग आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळतोय सतरा धावा पलकावरती अर्धा संघ गारत येणाऱ्या काळात ऑन हॅट्रिक असेल बोलंदाज जर हॅट्रिक साध्य होतय तर संघाचे संघ मालक अर्थातच स्वजित चौधरी यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज होत अगदी शेवटचा चेंडू मात्र हुकला आणि आपण पाहू शकाल चार षटकांचा खेळ संपलाय सतरा धावा धाव फलकावरती आहेत येणाऱ्या बारा चेंडूंचा खेळ बाकी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका बघत राहा केपीएलचा डीजे धावसंख्य जाऊन पोहोचते ती म्हणजे सतरा या धावसंख्यवरती आणखीन येणारे जर आपण चेंडू पाहिले तर बारा चेंडूचा खेळ बाकी असेल प्रफुल गजा जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला अर्थात प्रफुल्लला आपण पाहू शकाल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय येणारे चेंडू बाजार आहेत सतरा दावा धावफुल लागले जातात अखिल आतापर्यंत एक हाती किल्ला लढवतोय परंतु इथून त्यांना साथ देखील द्यावी लागेल ज्या प्रकारे आपण पाहतोय अखिल मैदानाच्या आतमध्ये अगदी क्लोजेस्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळत प्रफुल गोलंदाजी मार्गवर यावेळी जर आपण पाहिलं तर हा ट्रॅकरचा चेंडू होता चेंडू जर आपण पाहिला तर अगदी शॉर्ट मॅन मधून ट्रॅव्हल होत होता परंतु तिथे क्षेत्रक्षण झालं अठरा विराट प्रेम कोहली यांची आठवण करून देणारा हा क्रमांक ज्यांच्या आयुष्यात देखील खडतर प्रवास आला त्यांचं एकाहत्तर व इंटरनॅशनल शतक शोधण्यासाठी ज्यांना एक हजार एकवीस दिवसांची वाट बघावी लागली अर्थात विराट प्रेम कोहली म्हणून मनुष्य म्हटलं की तुमच्या आयुष्यात संघर्ष आहेत कठीण काळ आहेत त्यांना तुम्ही मात कसं करता आणि त्याच्यानंतर मात्र जे तुम्ही अचीव्ह करता याला खूप महत्वाची भूमिका म्हटली जाते या वेळेस बॅटिंग करणारा संघ थोडासा खडतर प्रवासात आहे परंतु तुम्हाला वाटा शोधावे लागतील यावेळी पंचांकडे लावूल पंच सांगतात बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय जर ते कनेक्शन असेल तर तुम्हाला विकेट मिळणार नाही ना आणि इथून मात्र ते बघायला मिळालं चेंडू मात्र चांगला हाताळतोय अठरा धावात अफल लागल्या आहेत आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीने मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी झालाय आणि जिथून अठरा दहावा पलकावरती आहेत येणारे चार चेंडू पाचव्या षटकातला खेळ देखील चालू आहे यावेळेस वेळेस काय कमालीचा चेंडू चेंडूला हातभर वळण दिलं चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या बाजूने काटा बदलला रवींद्र जडेजा यांची आठवण झाली कुलदीप यादव यांची आठवण झाली रविचंद्र अश्विन यांची आठवण झाली ज्या प्रकारे स्पिनर चेंडू वळवतात त्या प्रकारे हा पेसर गोलंदाज कटर गोलंदाज गोलंदाजीला गोलंदाज वळण देतोय हीच तर खरी या गोलंदाजीची ओळख आहे प्रफुल गोलंदाजी मार्गवर अठरा धावा दौफलक्यावरती पाच गडी बाद अशीच तिथे मैदानाच्या आतमध्ये पाचव्या षटकाला सुरुवात अठरा धावा अगदी मात्र कोलमडती इनिंग परंतु इथून सावरावं लागेल वलय द्यावी लागेल तुम्हाला मात्र जर जिवंत राहायचं असेल तुम्हाला उभं राहायचं असेल तर स्वतःच्या बाहेर उभं राहावं लागेल धावा शोधाव्या लागतील स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर आता अठरा या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय आणखीन येणारे तीन चेंडू बाकी असतील गोलंदाज गोलंदाजी वर प्रफुल्ल चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी याचा भरणा ज्याच्याकडे आहे अगदी आपण पाहतोय यस आपण जाऊया माझ्याकडे या वेळी पुन्हा एकदा बॅट बॉडीला मात्र शफल केलं परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये चांगली गोलंदाजी चार चेंडूंचा खेळ झाला ऑल राईट चार चेंडूंचा खेळ होतोय धावसंख्या अठरा वरती अगदी अंकुश लावून राहिलेली अखिल मात्र आता मंत्रणा देतोय की मित्र आपल्याला इथून आता गेअर अप करावा लागेल वेळ आता कमी आहे दूध ओतू गेल्यानंतर शोकांतिका पाण्यात महत्व नाही तुम्हाला जे काही करायचंय ते आता करा गेलेली वेळ आणि पुन्हा एकदा क्रिकेटचा खेळ आपण तिथे मागे वळू शकत नाही यावेळी शंकरनाथ कुंकलाय चेंडू मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून यू सो मच मिनीत महादेव धंसार वरून मात्र आमचे लाडके प्रेक्षक राजे इथे वळत आहेत मिनिट तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत षटकार आलाय चोवीस दाबात अव्फल करते लागल्या जातात अगदी शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही कहा पे निघाय पे चेंडू फळीचा समन्वय नाही चेंडू मात्र येतोय डॉट आणि आपण पाहू शकाल अगदी मिनिट आलात आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेला षटकार गगनाला गवस्ती घालणारा राहिला चोवीस धावा पाच षटकांचा खेळ संपलाय जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात आणि ऐकूया डी अमर यांना प्रदीप उमतोल गोलंदाजी मार्कवर तर अवघ्या सहा चेंडूंचा खेळ बाकी येणारा मॅच जर आपल्याला बघायला मिळाला या पुढचा ग्राउंड क्रमांक एक चा तर अतिशय महत्वपूर्ण तो मॅच असेल या यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा फटका चेंडू मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला झेल टेकला प्रफुल्याच्या माध्यमातून गॉन हा थँक्यू सो मच धन्यवाद मिनिट महादेव या स्पर्धेकरिता मात्र वेळ तुम्ही दिलात तुमचं मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहचे हार्दिक स्वागत तुम्ही मात्र रजा घेताय आला तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शने आम्ही धन्य झालो तर जाऊया या जिथे अगदी हो शेवटच्या शतकाचा खेळ चालू झालाय चोवीस धावा अवफल कवरती आहेत आणि सहा गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला या यावेळी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आहे टीप मधून शतरक्षक पुढे सरसावतोय आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु इथून आपण पाहिली सिंगल मात्र मिळाली एका रुळावर दोन गाड्या विकेटचं पतन गॉन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दिपेश अगदी या, या शेवटच्या षटकातला खेळ चालू झालाय दिपेशने मात्र येता पावली इथे मात्र आपण पाहू शकाल अतिशय चांगला फटका खेळलाय खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दिपेशला पाठवण्यात उशीर केलाय की काय म्हणायला हरकत नाही षटकार मिनेश मिनेशने आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार आणलाय थँक यू सो मच धावसंख्या पलकावरती एकतीस लागला जातात आणखीन येणारे तीन चेंडू मी हर्षद गरजचं कौतुक करीन काही कमालीचा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून या यावेळी बॅटची एज अँड चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला तिथून सिंगल मिळाली या सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे थर्टी टू बत्तीस धावा षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते म्हणजेच पाचवं आणि चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत तर जाऊया माझ्याकडे इथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या षटकातला चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आपण पाहू शकाल चार पाचवा चेंडूंचा खेळ झाला जिथे मात्र आपण पाहू शकाल दोन दवा मिळाल्या दावसंख्या फलकावरती चौतीस आणि पस्तीसच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला परतावं लागलं येणारा आणखीन एक चेंडू बाकी असेल एका चेंडूचा खेळ निश्चित स्वरूपात बाकी आहे जिथे जर आपण पाहिलं तर बत्तीस आणि दोन चौतीस जोडल्या जातील अमोल आपल्याला पाहायला मिळतात अमोल पाटील एक दिग्गज व्यक्तिमत्व क्रिकेटचे दर्दी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी आम्ही त्यांना जवळून पाहिलं एक वर्षाचा कालावधी राहिला प्रॅक्टिस करत असताना आमचे गुरुवर्य होते अमोल पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर जाऊया माझ्याकडे जिथे चौतीस धावा आणि आठ गडी बाद अर्धा संघ कोळमडला आहे आणि आपण पाहू शकाल एक शेवटचा चेंडू बाकी असेल संघर्ष या संघानं अतिशय सुंदर रीतीने मात्र आपल्याला खेळ पाहायला मिळत आहेत आणि जाऊया या शेवटच्या चेंडूचा खेळ बघण्यासाठी लास्ट बॉल खोलवटप्प्याचा चेंडू आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र परतीचा प्रवास करेल चौथीस धावा आणि पस्तीस धावांचं टार्गेट ज्या प्रकारे मात्र भाकी तर लावली गेली होती ती खरी होत आहेत हॅलो रायझिंग स्टार्स आणि आपण पाहतोय युनायटेड थंडर दोन कर्णधारांना विनंती असेल की टॉस साठी यायचा आहे अगदी शेवटचा सा सामना आजच्या दिवसातला जर आपण पाहिला तर ग्राउंड क्रमांक जो निश्चित स्वरूपात आपण पाहतोय एकचा सा सामना आहे आझाद स्ट्रायकर्स रायसिंग स्टार्स आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे युनायटेड थंडर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मित्रांनो प्लीज टॉस साठी या कारण आता वेळ देखील आपल्याला कव्हर करायचा आहे शेड्यूल फक्त जर आपण पाहिलं तर हा सामना की आयोजकांना देखील उद्याची तयारी करावी लागेल सगळ्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ज्या अनुषंगाने तुम्हाला मात्र टॉसचा पुकार दिलाय प्लीज या टॉस करिता एका बाजूला रायझिंग स्टार्स प्रणय केणी तर एका बाजूला आपण पाहतोय निनाद पाटील आजच्या दिवसात पहिला अर्धशतक झळकवणारा खेळाडू ठरला जो तु� मात्र ग्राउंड क्रमांक दोन वरती कमालीची मात्र आतिषबाजी राहिली चला रायझिंग स्टार्स आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच थंडर युनायटेड थंडर प्रफुलजी पाटील सरांना विनंती करतोय की साहेब या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत एका बाजूला आपण पाहू शकाल रायझिंग स्टार्स प्रणय केणी तर एका बाजूला आपण पाहू शकाल निनाद पाटील यांच्यातला मात्र टॉस आपल्याला बघायला मिळेल रायझिंग स्टार संघ प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर एक कर्णधार प्रतिनिधी पाठवायचा आहे तर आपण पाहू शकाल स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्ष जी पाटील साहेब इथे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत रायझिंग स्टार्स संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला मित्रांनो प्लीज टॉस साठी यायचा आहे रायझिंग स्टार्स कर्णधार लवकरात लवकर, लवकर यायचं आहे प्लीज हॅलो प्रफुल सर मात्र येथील टॉस करण्यासाठी आणि रायझिंग स्टार्स विरुद्ध आपण पाहू शकतायत तो म्हणजेच एका बाजूला निनाद पाटील निनाद या युनायटेड टंडर्स आणि प्रफुल्ल तुम्ही देखील यायचं आहे टॉस बॉक्समध्ये धन्यवाद डीजे थँक्यू तर आपण टॉस करणार आहोत निनाद पाटील यांचा कॉल असेल हॅड सीज कॉल इट इज तर मी विनंती करतो की प्लीज तुम्ही मुख्य व्यासपीठावर आपण व्हायचं आहे तर जाऊया रायझिंग स्टार्स या संघाच्या कर्णधाराकडे एकंदरीत आपण पाहू शकाल माईक वर बोलण्यासाठी थोडासा लाजतोय परंतु निर्णय तुमचा सांगावा लागेल तर एकंदरीत क्षेत्रक्षण स्वीकारले जाऊया मॅच कडे जास्त वेळ निनात घेत नाहीयेत ना कारण आपण लगेच मॅच देखील चालू करणार आहोत yes, यस टॉस जिंकलाय रायझिंग स्टार्स या संघानं आणि प्रथमता क्षेत्रक्षण निवडलंय अगदी सामना असेल आजच्या दिवसात जाऊया या मॅच कडे जिथे पस्तीस धावांचं टार्गेट हे मात्र आपल्याला पाहायला मध्ये संघर्ष या संघासमोर आहे ऑल सेट ऑल राईट या पहिल्या चेंडू वर आपण पाहू शकाल सुरुवात चांगली चेंडू मात्र निघून जाईल चौकाराकडे Yes, so far. तर यावेळीच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल डबलकडे लक्ष दिलं जातो प्रामुख्यानं एकंदरीत टार्गेटचा जर आपण विचार केला तर जिथे पस्तीस धावा मात्र जमावल्या गेल्या ज्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय पाच धावा लागल्या जातील दोन चेंडू आणि पाच धावा आणखीन तीस धावांची गरज असेल अतिशय चांगली ही स्पर्धा राहिली एकंदरीत जर आपण पाहिलं तर केपीएल चा मात्र हा थरार आणि अगदी आपण पाहतोय हा पहिला दिवस लेनचा चेंडू आणि फुलरलेन चेंडू चा चेंडूचा भरपूर समाचार चेंडू मात्र निघून जाणार मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय चौकार चा चार थँक्यू सो मच आपण पाहू शकाल सकाळच्या सत्रात संदीप जी घेणी अर्थातच ग्रामपंचायत केळवे सरपंच साहेब जे मात्र आले होते म्हणसे म्हटलं की मात्र खऱ्या अर्थानं इथे काय कमालीची फटके बाजी खासमा निटोला उडन खटोला षटका धन्यवाद थँक्यू सो मच धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे पंधरा या दावसंख्यावरती एकंदरीत आणखीन वीस धावांची गरज आहे चार चेंडू आणि आता आपण पाहतोय पंधरा धावा फलकावरती अगदी मात्र कमी वेळेत हा मात्र सामना संपवायच्या तयारीत इथे मात्र आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत अतिशय चांगल्या रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतो या वेळीच पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला आहे क्षेत्रक्षक मात्र पोहचतायत आणि अगदी शेवटच्या क्षणाला इथे मात्र धरती मातेला झेलदान केलाय झेल सुटलाय कोणी तर साहिल यानं एक चांगला खेळाडू आहे परंतु प्रत्येक दिवस जर क्रिकेटमध्ये सारखा नसतो चढ आणि उतार हे येत असतात ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्याच प्रकारे क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलत असतो ज्या अनुषंगाने आता मात्र इथे सुटलाय लवसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिली तर सोळा चेंडूंचा खेळ झालाय या शतकातला आतापर्यंत पाच अगदी फलंदाजांनी शंखनान फुंकलाय कारण जास्त वेळ त्यांना घ्यायचा नाहीये लवसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सोळावरती गोलंदाज तयार यार ओव्हरती स्टम्प वेळेस आपण पाहू शकाल शॉर्ट पॉईंट मधून मात्र चेंडू थांबणार नाही चेंडू मात्र निघून जाईल का आणि मात्र आपण पाहतोय चेंडूची झालेली रेस ज्यामध्ये आता दोन्ही देखील अगदी दोघांना वेळेत मिळाले आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर दोन मिळाल्या अठरा धावा फलकावरती अतिशय चांगलं षटक राहिलं पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ज्यामध्ये विस्मित याच्या तीन चेंडू आणि अकरा धावा तर सुमेध या सुमोद याच्या मात्र तीन चेंडू आणि सात धावा घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे अमर यांना धावा लागल्या जात आहेत आता तीस चेंडू आणि सतराची गरज आहे तीस बॉल आणि सतरा धावा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अखिल हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत तीस चेंडू आणि सतराची गरज या वेळीच आपण पाहतोय बॅट दॅटने खेळलेला फटका चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे आणि खऱ्या अर्थानं काय कमालीची बॅटिंग अतिशय चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळत आहे षटकार आलाय सहा थँक्यू सो मच आता जर आपण पाहिलं तर अकरा धावांची गरज आहे पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना एक हाती मात्र विजय इथे मिळवण्याचा प्रयत्न झालाय आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांनी मात्र मोठ्या फटक्यांमध्ये इथे तयारी केलाय कारण जास्त वेळ त्यांना घालवायचा नाही आहे दुपारचं सत्र आहे खऱ्या अर्थानं उन्हाचे चटके लागत आहेत ज्या अनुषंगाने फलंदाजांना घाई झालाय मोठे फटके मात्र शोधतायत चोवीस धावात आणखीन मात्र अकरा धावा तुम्हाला जमवायची आहेत यावेळी सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबल कडे आता प्रामुख्याने लक्ष देण्याचा प्रयत्न झाला जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल परिपूर्ण होतंय या सिंगल ना तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल नवा जाऊन पोहोचतील त्या पंचवीस षट क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आत मध्ये दुसरं आणि चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आता पर्यंत जाऊन तो म्हणजे तीन सत्तावीस चेंडू आणि दहा ची गरज दहा ची गरज आणि सत्तावीस चेंडू तर यावेळी लिव्हर स्वीप प्रयत्न होता सुमोद यांचा परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये चेंडू डॉट आलाय आणि या डॉट चेंडू मात्र आपण पाहतोय विशेष फरक पडणार नाही कारण धावा ज्या जमवायच्या होत्या त्या मात्र त्यांनी जमवल्यात पहिल्याच षटकामध्ये शंखनाथ झाला त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील चांगली बॅटिंग राहिली आता पुन्हा एकदा सुमोध यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होत नाही चेंडू निर्धाव जातोय दहाची गरज आहे सेन्सिबल क्रिकेट खेळणं देखील तेवढीच गरजेची भूमिका असेल अगदी आता आपण पाहतोय शेवटचा चेंडू असलेल्या षटकातला गोलंदाजी मार्कर अखिल एक षटकार निश्चित स्वरूपात त्याच्या विरोधात तोटावला गेला परंतु तदनंतरचा कमबॅक काही कमालीचा राहिला जर तो एक षटकार सोडीत चांगली गोलंदाजी राहिले म्हणायला हरकत नाही गोलंदाज पुन्हा एकदा अखिल तयार आपण या पाहू शकाल फटका मात्र बऱ्याच का हवेत क्षेत्रक्ष खाली आहे आणि सुमोद याने चुकीचं क्रिकेट खेळलं मी नक्की म्हणजे कारण सिंगल डबल ला प्राधान्य देण्याची गरज होती ज्या वेळेला जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांचा शोध त्याने घेतला विकेटचं पतन गॉन हॅलो आपण पाहू शकाल या स्पर्धेकडे वळत असताना जयदीपजी पाटील साहेब या स्पर्धेकडे वळतात त्यांचं मात्र शब्द फुलांनी सहर हार्दिक स्वागत जयदीप पाटील साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम आपण पाहू शकाल तुमचं या केपीएल मध्ये सहर हार्दिक स्वागत आहे जाऊ या मॅच कडे जिथे नवीन बॅट्राम मैदानाच्या आतमध्ये प्रफुल हा मात्र दाखल होतोय गजा या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला आता नमित गोलंदाजी मार्कवर आहे चोवीस चेंडू आणि दहाची गरज राइजिंग स्टार्स वॉन द टॉस एंड इलेक्टेड टू बॅट तर बॅटिंगला आमंत्रण दिले ते म्हणजे युनायटेड थंडर या संघासाठी आपण पाहतोय कुठल्या रीतीने मात्र तो खेळ रंगला जाईल तीन वाजून तीस मिनिट झाली अतिशय रीतीचा खेळ आपल्याला मिळतोय आणि कुठला संघ मात्र जिंकेल कुठला संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये जाईल कोण जिंकणार आणि कोण हरणार आता गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय नमित हा मात्र दाखल होतोय आणि नमित न हा चेंडू देखील चांगला हाताळलाय विकेट च फॉल ऑफ द विकेट गॉन थँक्यू सो मच दहा धावांची गरज आहे जिथे मात्र आपण बघतो तेवीस चेंडूंचा खेळ देखील आहे प्रत्येक येतो आणि मोठ्या मागे लागला आहे दहा दबा मात्र कुठल्या रीतीने जमवल्या जातील हा चेंडू मात्र पंचा वळतील का तर नाही हा चेंडू देखील शरीरापासून दूर ठेवलाय खऱ्या अर्थानं धावा मात्र पहिल्याच दोन षटकांमध्ये आल्या परंतु तदनंतर तिसऱ्या षटकाची सुरुवातीस मात्र दोन झटके बघायला मिळाले एक मात्र दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चे चे चेंडूवर एक तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तयार चेंडू होता करण्याचा प्रयत्न सिंगल परिपूर्ण होते दुसरीचा प्रयत्न असेल का ऑल राईट इथून दोन धावा मिळाल्या या धावसंख्यात दोन ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे आता सत्तावीसच्या घरात येणाऱ्या काळात आणखीन आठ ची गरज असेल एका बाजूला नमित एका बाजूला आपण पाहतोय अनिकेत ही जोडी मात्र पाहायला मिळाली प्रफुल मात्र आता नुकताच दाखल झालाय आणि या प्रफुलन खऱ्या अर्थानं ग्राउंड क्रमांक दोन वरती अतिशय चांगली बॅटिंग केली होती अगदी आपण पाहतोय अगदी पन्नास ते पंचावन्न मीटरचं जे मैदान आहे हा चेंडू पंचवळतील ऑल राईट इथून मात्र धावसंख्या मिळाली एक, एक ने धावा जाऊन पोहोचतील पुढे त्या म्हणजेच सत्तावीस वरती म्हणजेच सात धावांची गरज आहे सवेन रिक्वायर्ड आपण पाहतोय चेंडू जर आपण पाहिले या षटकात फेकून झाले तीन येणारा चौथा चेंडू यावेळी आपण पाहू शकाल फटका देखील चांगला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावला सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील त्या आता वरती आणि सहाची गरज प्रफुल कधी मात्र ताकद आहे परंतु यावेळी ताकदीचा काही विशेष उपयोग होणार नाही सिंगल डबलचा खेळ देखील तुम्ही साकारू शकता परंतु इथे डाव्या हाताचा फलंदाज प्रफुल अगदी मैदानाच्या आतमध्ये आला क्षेत्रखंचा व्ह्यू जर पाहिला बदलला गेला गेलं लेगला डीप मध्ये मिडविकेटला एक खेळाडू लॉंगॉनला एक खेळाडू डीप लॉन्ग लेग मध्ये एक खेळाडू नंतर शॉर्ट ला एक खेळाडू तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट मध्ये खेळाडू लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू फाईन लेग शॉर्ट मध्ये एक खेळाडू असे मात्र व्यू रचना आपल्याला पाहायला आहे बोलून असतं यार यावेळीच आपण पाहू शकाल चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पाच आता एकोणीस चेंडू आणि सहाची गरज एकोणीस चेंडू आणि सहा धावांची गरज आहे अतिशय चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये यावेळी ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न सिंगल परिपूर्ण झालाय दुसरीचा प्रयत्न होईल का ऑल राईट आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे जर आपण पाहिलं तर दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला परतावं लागतं प्रफुल पाऊट गॉन थँक्यू सो मच नवीन बार्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अठरा चेंडू आणि पाच ची गरज असताना दाखल झालेला फलंदाज अर्थात निखिल हे मात्र दाखल होत आहेत पाच ची गरज आहे अठरा चेंडू आहेत खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक जबाबदारीचा खेळ मात्र स्वीकारता येत नाही आहेत यावेळीच आपण पाहतोय पाईन लेगचं क्षेत्र निवडलं तिथे मात्र खेळाडू मात्र धावतात परंतु आउटफिल्ड या मैदानाची खूपच जास्त फास्ट आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पल्लीकडे आलेला मात्र हा चौकार आणि या चौकारीच्या मदतीनं स्कोअर इज लेवल म्हणजेच येणाऱ्या काळात आणखीन तुम्हाला एका धाव्याची गरज असेल थँक्यू सो मच एका दाव्याची गरज सतरा चेंडावणी एक ची गरज संघर्ष संघाचा इथे मात्र विजय इथे निश्चित स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला आणि विजयी संघाचं मात्र खूप खूप अभिनंदन